ज्या वेळेला आपण पंढरपूरला जाल, भगवंताचं दर्शन घेण्याच्या अगोदर बघा, आपण कान्होपात्रा वृक्षाचं दर्शन घेतो, आणि हा जो वृक्ष आहे कान्होपात्राचा म्हणतात, त्याचं दर्शन तुम्ही घेता, त्याचं महात्म्य तुम्हाला माहीत आहे का बरं? हा वृक्ष त्या ठिकाणी कसा आला हे जर माहीत करायचं असेल तर हा व्हिडिओ आपण संपूर्णरित्या पहा. बांधवांनो, एका भक्ताची कहाणी आहे, एका वैष्णवीची कहाणी आहे ती, त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णरित्या नक्की पहा. मंगळ वेढ्याच्या बघा, श्यामा नावाच्या गणिकेल एक सुंदर अशी ही मुलगी झाली. त्या मुलीचं नाव कान्होपात्रा ठेवण्यात आलं, आणि कान्होपात्राची लहानपणाची मैत्रीण आणि घर कामाला असणारी हौसा विठ्ठलाच्या बद्दल नेहमी गुणगान गायची, आणि कान्होपात्राला सुद्धा बघा हे गुणगान फार आवडायचं, फार आवडीने ऐकायची ती की भगवंत कधी जातीपातीचा विचार करत नाही, ते फक्त भक्ताचा भाव बघतात. हे ऐकून कान्होपात्रा खूप आनंदी झाली, आणि बघा प्रत्येक एकादशीला वारकऱ्यांच्या दिंड्या जायच्या, टाळ मृदुंगाचा तो आवाज कान्होपात्राच्या कानावर यायचा, आणि ओढ लागली ती पांडुरंगाच्या दर्शनाची. पांडुरंग कसे दिसतात, त्यांचं सौंदर्य कसं असेल, असं कान्होपात्राला वाटू लागलं. विधूर, अजामेळ, गजेंद्र मोक्ष यांच्या भक्तीची उदाहरणं ऐकून तिला पंढरपूरला जावंसं वाटू लागलं. परंतु अशा वेळेस बघा, मंगळ वेढ्याचा एक जमीनदार सावकार सदाशिव मालगुजर याची कान्होपात्रावर वाईट नजर पडली, आणि आषाढीच्या बघा आषाढीला पंढरीचा मेळा, त्या ठिकाणी वारकरी निघाले होते. कान्होपात्राला सुद्धा पंढरपूरची ओढ लागली होती की पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंच मला, आणि ती वारकऱ्यांना म्हणू लागली की मला सुद्धा तुमच्या बरोबर यायचंय, अशी विनंती करू लागली. हौसा आणि कान्होपात्रा वारकऱ्याला विनंती करून पंढरपूरच्या वारीला त्यांच्या बरोबर निघाल्या बघा, आणि हळूहळू पंढरपूरला त्या पोहोचल्या चालत त्यांच्या बरोबर बघा. आणि पंढरपूरला गेल्यानंतर बघा, कान्होपात्रेनं आणि हौसानं चंद्रभागेत स्नान केलं आणि दर्शनाला निघाल्या. पांडुरंगाचं दर्शन घेताना कान्होपात्राला आठवू लागलं की भगवंताबद्दल आतापर्यंत मी खूप ऐकलं होतं, भगवंताचं सौंदर्य, परंतु त्याच्यापेक्षाही बघा भगवंत कोट्यावधी कामदेवापेक्षा भगवंत सुंदर दिसतात. आणि बांधवांनो, ज्यावेळी कान्होपात्रानं भगवंताच्या चरणाला हात लावला तेव्हा तिची बोट आहेत ना, ती भगवंताच्या चरणात रुतली. बघा, विठ्ठलाचे चरण लोण्यापेक्षाही अधिक मऊ आहेत, आणि त्यावेळेस कान्होपात्राला जाणीव झाली, नाही गडविला नाही बैसवीला, बेटी लागी आला कुंडलिकाच्या. भगवंत पंढरपूरमध्ये विठ्ठल म्हणून उभे आहेत बघा प्रत्यक्षात, आणि विठ्ठलाचे दर्शन घेताला कान्होपात्रा भगवंताचे गुणगान करत होते बघा. अहो, तिकडे मंगळ वेड्याचा सावकार सदाशिव मालगुजर याला वाटलं की कान्होपात्रा भेटलीच नाही मला, या ईर्षेपोटी बघा तो बिदरचा मुघल राजाला जाऊन भेटला आणि तिच्या सौंदर्याचं गुणगान करू लागला. आणि त्यानं राजाला सांगितलं की या कान्होपात्राला तुमच्या दरबारात नर्तकी म्हणून ठेवा. आणि कान्होपात्राचं हे सौंदर्याचं गुणगान ऐकून बघा, बिदरच्या मुघल राजानं एक सैन्याची तुकडी पंढरपूरला पाठवली कान्होपात्राला कैद करण्यासाठी. आणि ही जे सगळं कान्होपात्राला समजतं बघा की मुघलांचं सैन्य मला कैद करण्यासाठी आले, त्यावेळेस कान्होपात्रा म्हणाली बघा, नको देवराया अंतात असा पाहू प्राण हा सर्वदा. अंतकरणापासून प्रार्थना करत होती कान्होपात्रा रडू लागली, भगवंता मी फक्त तुमचीच आहे, मला या भौतिक जगात लोटू नका, तुमच्या चरणाजवळ राहू द्या, तुम्हीच माझे मालक आहात, तुम्ही सिंहासारखे आहात, या भौतिक जगातील रानकुत्रे मला दूर नेत आहेत, जर यांनी मला तुमच्यापासून दूर नेलं तर हा तुमचा पराजय बघा. पांडुरंगा धावा अशी प्रार्थना करू लागली. आणि बघा, याच वेळेस भगवंताच्या चरणावरती आपला देह सोडला कान्होपात्रेनं. काही भक्त सांगतात की कान्होपात्राचा आत्मा भगवंताच्या चरणामध्ये विलीन झाला, आणि काही भक्त सांगतात बघा की भगवंत स्वतः तिला भगवद्धामात घेऊन गेले. काही भक्त असेही सांगतात की कान्होपात्राची भक्ती पाहून चंद्रभागेला पूर आला, त्या ठिकाणी जे सैन्य आलतं बिदरचं ते त्या पाण्यामध्ये वाहून गेलं. परंतु बांधवांनो, भगवंत श्री हरिविठ्ठल आपल्या भक्ताच्या स्वप्नात आले बघा त्यावेळेस, आणि दृष्टांत दिला की कान्होपात्राची समाधी माझ्या मंदिरात बनवा, आणि म्हणून बघा मंदिराच्या दक्षिण भागात कान्होपात्राची समाधी बनवली. आणि बांधवांनो, काय चमत्कार घडला, दुसऱ्याच दिवशी त्या ठिकाणी सुंदर असा एक वृक्ष उगवला. आज बांधवांनो, आपण ज्या वृक्षाचं दर्शन घेतो त्यालाच आपण कान्होपात्राचा वृक्ष म्हणतो. आणि ज्या वेळेला आपण कान्होपात्राचं वृक्षाचं दर्शन घेतो बांधवांनो, म्हणजेच थोर वैष्णवीचा आशीर्वाद घेतो आपण त्या ठिकाणी, आणि तो घेतलाच पाहिजे. अहो भक्त, कान्होपात्रासारखी आपण 1% जरी भक्ती केली तर भगवंत आपल्याला दिसतील बघा आज सुद्धा. बांधवांनो, भक्ती असावी तर कान्होपात्रासारखी असावी. पंढरीच्या पांडुरंगाजवळ बघा कुठलीही जात पात वंश काही नाही, असं बघा फक्त भक्तीचा भाव लिहिला येतो. सर्व पापातून मुक्ती व्हायची असेल तर चंद्रभागेमध्ये स्नान केलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. अहो, प्रत्यक्षात या सृष्टीचा मालक त्या ठिकाणी उभा आहे आज पंढरपूरला. बांधवांनो,
कान्होपात्राच्या वृक्षाची कहाणी जर आपल्याला आवडली असली, सत्य कहाणी ही दंतकथा नाही कुठली, प्रत्यक्ष त्या ठिकाणी आजही पुरावा उभा आहे, ही जर आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, आपण आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक नक्की कमेंट द्या. आपली एक कमेंट आम्हाला एक नवीन व्हिडिओ बनवण्याची ऊर्जा प्राप्त करून देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र.